माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना विनाअट भारतीय जनता पार्टीत प्रवेश देण्यात आला आहे अशी माहिती शहर भाजपाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गे यांनी जालन्यामधून आपली प्रतिक्रिया दिली. आज या राज्याचे माजी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री माननीय लक्ष्मणराव ढोबळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाची कार्यसमितीची बैठक जालना येथे आज संपन्न होत आहे. या बैठकीला राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे सहकार मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये ढोबळे सरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला असून गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याची मनिषा व्यक्त केलेली होती. पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यसमितीमध्ये त्यांचा प्रवेश घडवावा असं पक्षामध्ये ठरलेलं होतं. त्या पद्धतीनं माननीय लक्ष्मणरावजी ढोबळे सर यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश ठरलेला आहे. हा प्रवेश कोणत्याही प्रकारचा हट घालून झालेला नसून माननीय ढोबळे सरांना भारतीय जनता पार्टीचे विचार माननीय पंतप्रधान देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याला प्रभावित होऊन देशाला तारणहार करणारं नेतृत्व हे दोघं देऊ शकतात अशा प्रकारचं भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांना ते पटलं म्हणून त्यांनी विनाअट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. पक्ष आगामी काळामध्ये जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पार पाडण्याचं अधिवेशन देखील त्यांनी आजच्या प्रसंगी व्यक्त केलेलं आहे.